मोक्ष मोर्चाची बारामती तालुक्यातली मोरगाव इथून मयुरेश्वराच्या दर्शनानं सुरुवात झाली. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मयुरेश्वराचं दर्शन घेत आरती केली. यावेळी कार्यकर्त्यांसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाशी आज सांगता होणार आहे. बारामतीतून मुरळी कांचन. कुंजीरवाडी हडपसर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी सांगता होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर सभा होणार. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेते मंडळी सहभागी होणार आहे. परंतु या शेतकरी आक्रोश मोर्चाची जर इम्पॅक्ट बघितला तर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की घाईघाईनं माननीय मुख्यमंत्र्यांना शिवसंकल्प अभियान जे आहे ते सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली. याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपलं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच स्वागत आहे. पण आपण येताना कांद्यावरची निर्यातबंदी उठली आहे, बिबटप्रवण क्षेत्रामध्ये 3-phase लाईट दिलेली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपये अनुदान आहे. अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या, आपलं स्वागत. की महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान अनेक जिल्ह्यांमध्ये जशी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं तसं अनेक ठिकाणी पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न हा येणार आहे. आणि आज तुम्ही पुणे शहर बघता किंवा पुणे ग्रामीणमध्येही बघता अनेक तालुक्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातही पाऊस कमी झाल्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि पाण्याची कमतरता सातत्याने अनेक लोकांना भेटताना जाणवते. आणि हेही मी 1.5 महिन्यापूर्वीच प्रशासनाला विनंती केली होती की या पाण्याच्या प्रश्नाबद्दल थोडंसं गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे.